नमस्कार मम्मा किचन ऑन कर्नाटकामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कार्ले फ्रायची रेसिपी. तर चला मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि मग कृती. 5 कारली घेतली आहे, 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचे हळद घेतली आहे, 2 ते 2.5 चमचे मिरची घेतली आहे, मीठ घेतलं चवीनुसार. तर सगळ्यात आधी कारली मीठ कापून 5 ते 7 मिनिट उकळून येणार आहे. तर 5 ते 7 मिनिट झाले आणि कारली उकळून झाले तर आता याच्यातला बिया काढून याला धुवून घेऊया आपण. तर आता कारली अशी कापून घेतलेली आहेत. तर आता आपण कारल्यांना लावायचा मसाला रेडी करून. तर मसाला तयार करण्यासाठी आपण सगळ्यात आधी घेऊया तांदळाचं पीठ. तर आता तांदळाच्या पिठात टाकणार मिरची, हळद, मीठ. तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आपण टाकूया आता तेल थोडं. कारल्याचे पीस घेऊन रेडी करूया आणि फ्राय करायला. अशाच प्रकारे आपण सगळी चीजेस फ्राय करून घेऊया. तर कारली फ्राय करून झालेली आहेत, तुम्ही बघू शकता.